महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पर्यटन कार्यशाळा जुन्नर पुणे येथे यशस्वीरित्या पार पडली आहे. कार्यशाळेसाठी उपस्थित असलेला शेतकरी वर्ग यांच्या कृषी पर्यटनासाठी मिळणार असणारा पतपुरवठा यामध्ये विविध बँकिंग योजना, पर्यटन कर्ज, मुद्रा योजना तसेच शेतकरी कृषी पर्यटनातील इतर जोड व्यवसाय करू शकतो. शहरातील पैसा ग्रामीण भागात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कसा आणू शकतो, कृषी पर्यटन व्यवसायात रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात कशा उपलब्ध होत आहेत याविषयी मार्गदर्शन करण्यात आलंय. कृषी पर्यटन केंद्रांना काळाची गरज म्हणून नवं माध्यम डिजिटल तसेच समाज माध्यम किती महत्वाचं आहे, मार्केटिंग आणि जाहिरात तंत्र, सोशल मीडियाचा असलेला जागतिक प्रभाव, वेबसाईटचे फायदे, कीवर्ड आणि कंटेंटचा वापर करून आपली वेबसाईट गुगल सर्च करताना कशी प्रथम निदर्शनास आणू, याविषयी कृषी पर्यटन विश्वचे संचालक गणेश चप्पलवार यांनी मार्गदर्शन केलंय. जी 2 दिवस कार्यशाळा झाली त्यामधून आम्हाला जे शिकायला मिळालं आणि भविष्यामध्ये कृषी पर्यटनासोबत अर्थाटन पण महत्वाचं आहे आणि यासोबत प्रत्येक पर्यटक हा समाधान होऊन नक्कीच जाऊ शकतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या फ्युचरमध्ये प्रत्येकाला समाधानकारक हा असा ही ह्या आम्हाला ह्या कार्यशाळेतून आम्हाला शिकायला मिळालं. आणि एक नवीन हे आहे वन पर्यटन, त्याच्याबद्दलची माहिती मिळाली. अशाच प्रकारचे उपक्रम जुन्नर भागामध्ये आता राबवण्यात येणार आहेत, कारण जुन्नरला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळालेला असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी वाव आहे आणि सदरचा वाव घेऊन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी अशा प्रकारचे उपक्रम यापुढे राबवण्यात येणार आहेत.